ये नया भारत है, ये पीछे हटेगा नहीं, हम घर में घुसकर मारेंगे, हा जोशपूर्ण संवाद ज्यांनी जगाला उद्देशून म्हटला ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भारत देश सक्षम आणि समर्थ झाल्याची केवळ घोषणा केली असं नाही तर त्याचे दाखले सुद्धा आपल्या कृतीतून दिले। पुलवामा हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आणि भारताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये असा संदेश दिला। बालाकोट मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकला आज 4 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त संरक्षण दलाने केलेलं काटेकोर आणि अचूक गोपनीय नियोजन धाडस आणि शौर्य यांना उजाळा देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त। दिनांक 26 फेब्रुवारी 2019 पहाटेचे 3:30 वाजले होते। स्थळ होतं पाकिस्तानातील बालाकोटीतला दहशतवादी तळ। पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले। सर्व शांत झोपेत होते त्याचवेळी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटानं आणि हल्ल्यानं दहशतवाद्यांच्या तळावर जणू भूकंप झाला। भारतीय वायुसेनेच्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला आणि साऱ्या जगभर खळबळ उडाली। त्यानंतर देशाच्या संरक्षण दलानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत खुलासा करत भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला। पुलवामा हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप भारतीय जवानांचा बदला या सर्जिकल स्ट्राईकनं घेतल्याचं सांगितलं। तत्पूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर पुलवामा इथं अतिरेक्यांनी बॉम्ब फेकले होते। या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते। या हल्ल्यामुळे देशभर शोककळा पसरली होती। सेवेवर असलेल्या जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडलेच पाहिजे अशी मागणी देशभरातील जनतेनं केली होती। देशाची संतप्त भावना लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना बनवली आणि अत्यंत गोपनीयरित्या त्याचं नियोजन करत हा स्ट्राईक केला। 1971 युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं, त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारतानं दिली नाही। ग्वालियरपासून उडान घेतलेले भारतीय वायुसेनेचे 16 मिराज 2000 ही लढाऊ विमानं मध्यरात्री 3:30 पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली। या विमानानं बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले, जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं गेलं, यात अनेक दहशतवादी ठार झाले। 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेत वायुसेनेनं हा हल्ला केला होता। यावेळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय हल्ल्याचा जराही सुगावा लागला नाही। हल्ला करून सर्व लढाऊ विमानं सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परतली। एअरफोर्सनं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळ टेकडीवर आणि नागरी भागापासून दूर बालाकोटच्या घनदाट जंगलात होता। या हल्ल्याची प्रथम माहिती पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रवक्ता मेजर जनरल असिफ गफूर यांच्या ट्विटमधून समोर आली। त्यात लिहिलं होतं की भारतीय हवाई दलानं मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाकिस्तानी सैन्यानं वेळीच प्रत्युत्तर दिलं। यात पाकिस्तानचं कोणतंही नुकसान झालं नाही असा दावा केला। मात्र पाकिस्तानच्या या दाव्याला प्रत्युत्तर देत या हल्ल्यात बालाकोटचे अनेक दहशतवादी तळ नष्ट झाल्याचे पुरावे भारतानं दिले। त्यानंतर पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली आणि भारताची संरक्षण सिद्धताही जगभर पोहोचली। पुलवामा हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीय जवानांचा बदला घेतल्याचं समाधान देशभरातील जनतेच्या मनात उमटलं। इतिहासामध्ये नोंद झालेल्या या घटनेला आज 4 वर्ष पूर्ण झाली। या 4 वर्षात आधुनिक क्षेपणास्त्रांचा समावेश करत भारतानं आपली संरक्षण क्षमता अत्यंत बलाढ्य बनवली आहे, यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।